आटली 10 वर्ष आम्ही हो कार्यक्रम करतात चैतन्य प्रतिष्ठानाच्या वतीने एक राखी सैनिकासाठी गोयच्या शाळा आणि बाकीच्या लोकांकडल्या राखीव एकठाय करून आमच्या सैनिका खातीर जे ते सैन्य आणि अशा तांची चढ माहिती मिळची. हळूहळू आमच्या सैन्याबद्दलही त्यांना बरं दिसचे आणि आपणही केना तरी सैन्यात भरती जाऊचे असे आमच्या आईच्या तरुण आणि युवा मिलिटरी ट्रेनिंग गरजेचे असा. आमच्या देशात असे कित्याक असचे न्ही हाजेर एक विचार जावचो, जाणकारांनी बसचे ठरवचे. म्हजे मत असा की असे जर आमच्या देशात ठरवले की ताका सरकारी नोकरी जाय न्ही आणि 2 वर्षां मिलिटरी ट्रेनिंग घेऊचे तातूंतले समज मिलिटरी ट्रेनिंग घेतला ताका तर समजा आणि खंय वचनशें दिसले जाल्यार तें वचूनी, पण सरकारी नोकरी खातीर कंपलसरी हे असचे. एक प्रकारची शिस्त येता. आज आम्ही पळयता सरकारी ऑफिसरांनी अंदाधुंदी चालू असता खूप कडेन ताजेरय कंट्रोल येतलो म्हणून ते असचे. दिले न्ही सर आयच्या प्रोग्रामात आणि उल्लेख झालो नो युअर आर्मी एक एक्झिबिशन गोयात घडपाक जाय म्हणून, ताजे तुमकां किती सांगचे दिसता? हांव माननीय आमचे रक्षामंत्री जे असतात संजय सेठ जी तांच्या कडे हांव फाटी उलयलो, म्हाका बिहाराक ते मेळिल्ले तर त्या वेळार तांचे बरोबर उलयता आसतना हांवें म्हटलें की आमच्या भितर आर्मीच्या बद्दल एक वचपा खातीर प्रेरणा सगळ्यांक मेळपाक जाय आनी कितें करपाक जाय. गोंयांत तशेंच कोण वचना आर्मीक किंवा खंयच्या ताणें म्हाका सांगलें असो एक कार्यक्रम आसा आनी आतां म्हाका आर्मीचे हांगासरले कमांडंट आसात ब्रिगेडियर ते म्हाका म्हणटाले की आमी नो युअर आर्मी अशें म्हणून एक आमी कार्यक्रम करुया. तातूंतल्यान एग्जिबिशन आर्मीच्या बद्दलची सगळी म्हायती हे ते सगळें दिवया लोकांक. कोण तातूंतल्या समजा 10% सुद्दां लोकांक दिसलें की हांवें आर्मीन वचपाक जाय जाल्यार सुद्दां तें यश जालें अशें म्हणून तो एक कार्यक्रम करचो अशें म्हजे तकलेन आसा आनी हांवूच करतलो असो न्ही आमच्या गोंयच्या सरकारानूय तें करचें. सर फाटल्या 10 वर्सांनी तुम्ही एक राखी सैनिकासाठी हो प्रोग्राम करीत येता आणि एक अवेरनेस क्रिएट केला, पण देशांत एक इन्सिडंट घडला ताजो एक प्रोटेस्ट जाता हाडजीकर इन्सिडंट, ताजेर तुमकां किती सांगचे दिसता? हाडजीकर इन्सिडंट डॉक्टर रेप आणि मर्डर अमानवीय म्हणतात ते अशा पद्धतीचे. फाटल्या काही वर्सां पहिली दिल्लीत निर्भया प्रकरण झाले ताजीच ही पुनरावृत्ती असा. समाजा भितर लोकांच्या मनात एक बरेपण जे असपाक जाय ते हळूहळू नष्ट जाता. हे जे आयचो कार्यक्रम असत अशा पद्धतीचे हे त्या बरेपणाकडे व्हरपाचो एक कार्यक्रम असा. ते तर जावपाकच जायना. आता सुप्रीम कोर्टान स्वतःहून ताजे सो मोठो घेतलेला असा विषय त्या कितें ते करतले, पण अशा गोष्टी वाईट असतात त्या जावपाकच जाय. हा समाजही कारणीभूत असा. समाज सगळे आम्ही कारणीभूत असतात. आम्हीच ते इंट्रोस्पेक्शन करपाक जाय न्ही केन्ना तरी आणि असे आमच्याच समाजात कसे घडता. सर आयचो तुमचा जो प्रोग्राम हा रक्षाबंधन बंधन फेस्टिवलाचेर हेजेर हा, तर गोंयात खूपशे ट्रेडिशनल फेस्टिवल जाता सर, ताजेर तुमकां किती सांगचे दिसता? गोंयात किती आता गोंयचे खूपशे ट्रेडिशनल फेस्टिवल्स हा, ताजेर तुमकां किती सांगचे दिसता? गोंयचे जावचे मरे. ट्रेडिशन आमची परंपरा जी असा इतिहास असा ती राखून दवरपाची जबाबदारी आमचीच असा. ते ट्रेडिशनल प्रोग्राम जे असतात ते परंपरेचे उत्सव असतात हे असतात हे सगळे जावपाकूच जाय. तो एक आमच्या कला संस्कृती आणि आमच्या फुडें व्हरपाक प्रवृत्त करके.